येवकार हांव संदीप पिळगांवकर सुरवेक आयच्यो हेडलायन्स. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीच्या टॉर्च रिलीचे वाजले शिंग. परवरीच्या विधानसभेत खेळा मंत्री आणि मुख्यमंत्र्यां केले उक्तावण. मया बरी येल्या पिकावळ. हळजणवाडीचे शेतकार खुश. फाटले खेपे पावसान केली निरशेवणी. सुमार 200 शेतकार भरतात पोट ह्या शेताचे. WRD मंत्र्यान फोंड्या तालुक्यातल्या मुख्याध्यापकांची घेतली बसका. गोंयात विज्ञान आणि गणितांक चालना दिवप बसके फाटलो हेत. आणि आता कोकणी खबरो विस्तारान. फाटले फावट पावसान घालून घेतिल्ले, जाका लागून मये हळदणवाडीच्या शेताची नासाडी झाली. पण आता बरी पिकावळ येयल्यान शेतकऱ्यांनी खुशी उक्तायल्या. सुमार 200 शेतकऱ्यांचे पोट ह्या शेताचेर निंबून आसा. पळयात महेश गोवेकराचो रिपोर्ट. आम्ही पळयतात की फाटल्यान शेत जे बऱ्यापैकी लागलेले आसा. ह्याच शेताची फाटी आम्ही एक बातमी केल्ली, सामकी लुकसाणूय झाली 2 महिन्या पयली पावस पडल्या कारणान. आणि आताच आम्ही उलयले शेतकऱ्या वांगडा की त्यांच्यानी म्हटलं की जो चवथीकडे मातसो पावस पडलो त्या खातीर त्यांना तो सारखो पुरक झालेलो आसा. आणि त्यांची जी शेती आसा ती बऱ्यापैकी झालेली आसा. आणि त्यांना तातूंत फायदो बी मेळू शकता. पूण हे जे खाजन शेती आसा त्या थंयसर खुबशे वर्सां अशी लुकसाण जाता. पावस पडल्या उपरांत खुबशे लुकसाण जाता शेतकऱ्यांक. 200 सुमार शेतकार आसा ह्या खाजनाचे. आणि आता समज आता त्यांचे शेत सारखे लागलेले आसा. आणि पूण आता हवामान खात्यानं अंदाज दिला की पावसूय पडू शकता मातसो बारीक. पूण मोठो पावस पडलो जाल्यार त्यांना लुकसाण परत जावपाक शकता. पूण त्यांचो अंदाज असा की ह्या वर्सा शेती बरी झाल्या कारणान त्यांना फायदो जातलो. आम्ही मया हांगा आसा. मया हळदणवाडी खाजनाचे शेत आहे. साधारण 200 शेतकार असा. त्यांना ह्या वर्सा बरे पीक लागलेले असा. आणि त्यांना ह्या वर्सा फायदो जातलो. हवामानानं त्यांचेर बरी कृपा केली असा. अशीच कृपा त्यांचेर पुढे दवरपाक जाय. तातून त्यांना फायदो मेळटलो. नमस्कार. आम्ही मया हळदणवाडी हांगासर असा. ह्या वर्सा थोडी शेतीची लागवड लेट झाली. लेट जावनूय बी पावस मदींचो भात लागवडीच्या टायमार भरपूर पडलो आणि पावस लायल्ली ती शेती कुसलेली. पण आम्ही शेतकऱ्यांनी ती कुसलेली शेती परत लागवड करून आयज जरी पावस कमी असलो जाल्या ह्या वर्सा शेती खूप बरी असा. आणि आता चतुर्थीच्या काळात जो पावस पडलो तो आमकां ह्या शेतींक ह्या वर्सा खूप बरो पडलेलो असा. आणि बऱ्या प्रमाणान शेती आणि 10-15 दिसा भितर आमची कापणी सुरवात जातली ह्या भागात. जरी शेती वेवसाय हो जरी आमचो लोक म्हटले शेतकार म्हटले लुकसाणांक आसा, पण म्हाका दिसता ह्या वर्सा हो जी आता शेती आसा त्या पद्दतीन जर आमकां कापून वेवस्थीत मेवळी आणि आमच्या पावसान जर आमचेर बरी कृपा केली फुडल्या काळान जाल्यार ह्या वर्सा शेतीचो वेवसाय मोठ्यासो लुकसाणान वयचो ना, प्रत्येक शेतकऱ्याक फायदोच जातलो. न्ही आता हवामान खात्या त्यांच्यानी म्हटलं की पावस येवपाची शक्यता परत ताजेर किदें इफेक्ट जातलो. मोठ्या प्रमाणान जर पावस येयलो जाल्यार शेतीची लुकसाणी जावंक शकता. कारण कित्याक ह्या वर्सा कणशी शेताक बरी आहा. आणि जर चड पावस पडलो जाल्यार वजनान शेतां सकयल म्हणजे आडवे जावंक शकता. शेत आडवे जाल्या उपरांत जर उदकाक लागले जाल्यार ते शेत पिड्ड्यार जातले. तेन्ना कमी प्रमाणान पावस असलो जाल्यार मोठोसो मोठीशी लुकसाणी जावचें ना. पण मोठ्या प्रमाणान जर पावस पडलो चतुर्थीक पडला तसो जाल्यार नक्की शेती बरी सामकी शेती असलेली शेती पिड्ड्यार जावंक शकता. साधारणत कापणी मळणीच्या कामाक केन्ना हात पडटलो? 1-15 दिसा भितर. जे आमचे ज्योतीचे भात आहा ते 1-10-15 दिसा भितर कापणी सुरवात जातली. आणि जया आहा एका एक आणि एक 10-11 दीस सुबेस वयतले. म्हणून आम्ही एकंदरीत कापणी दोन्ही जया असू ज्योती असू एकंदरीत कापणी दोन्ही ही वांगडाच चालू करताले. पण ह्या वर्सा थोडेशे जया जी व्हरायटी असा ही मातशी फाटी उरतली. हरशी कापणी केन्ना खंयच्या महिन्यात जाता? ऑक्टोबर महिन्यात जाताली. पण ह्या महिन्यात ऑक्टोबरच्या भायर वचूंक शकता. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, समृता खणगावकर आणि संगीता ओली. 25 तारखेच्यान गोयात राष्ट्रीय खेळा सर्ती सुरू जातात. बांबोळी आणि पेडणेच्या स्टेडियमात इव्हेंट जातले. पण सुशेगाद गोयच्या स्वभावाप्रमाण थंय सुशेगातीन काम चल्लां.
पूर्व तयारी खातीर गोंयच्या खेळगड्यांक अजून बूस्ट मेळूंक ना जो मेळपाक जाय आसलो. घालूया एक नदर बांबोळे आनी पेडणेच्या स्टेडियमाची तयारीचेर. राष्ट्रीय पांवड्यार खेळा मळार गोंयच्या खेळगड्यांक कितें सुवात ते वेगळेच कळपाचे आसा. खंयच्या खेळगड्या खातीर खेळा आदलो सराव भोव म्हत्वाचो. जितलो बरो आनी मेकळ्या वातावरणात सराव जाता तितलो खेळगडो फुलून येता. खेळा सर्ती लागी पावल्यो. बांबोळे आनी पेडे म्हापशेच्या स्टेडियमारय गेमी जातल्यो, पूण वातावरण पुरक आसा हय. आदी पळोवया बांबोळेचो स्टेडियम. हे आतां आमी आसा ते बांबोळे एथलेटीक स्टेडियमान, आनी तुमी आतां पळयता म्हाज्या फाटल्यान ह्या स्टेडियमान आजून काम चालू आहा. आनी 25 ऑक्टोबराक सुटी ह्या स्टेडियमान एक पयले इवेंट जातले म्हणल्यार रब्बी. सो हे इवेंट स्टार्ट जाले म्हणटच हिंगा आनी कांय काम करपाक मेळपाचे ना, स्पेशली हे वसले कंस्ट्रक्शनाचे काम बा. सो पूण हिंगा आतां आजून काम आहा, चालू आहा, पूण हे काम कंप्लीट करतले वय एक गडे कंप्लीट जातले, पूण हे काम फास्ट अशे जातले. सो आतां तेजो स्टँडर्ड ऑफ क्वॉलिटी इज अ सेकेंड्री. सो आतां उलोवया आमचे एथलिक्सांचे हेजे प्रमाणे. सो हे आतां एथलिक्स म्हाज्या फाटल्यान हे त्या भायल्या ट्रॅकाचेर तिका काम करता, प्रॅक्टीस करता. सो तेका आतां हो प्रॅक्टीस करपाक हो ट्रॅक टॅम्पररी हो आतां फुली कंप्लीट जावंक ना, पूण तेका आतां ऑलमोस्ट 1 वीक क्रॉस जालो. सो 2 वीक्स सुमार जायत येयले तेका आतां हिंगा प्रॅक्टीस करपाक त्या ट्रॅकाचेर दिल्ले आहा, वीच इज इनकम्प्लीट ट्रॅक. सो ते आतां टॅम्पररी तिका आतां प्रॅक्टीस करता आनी राउंड अबावट 40 to 50 एथलिक्स तिगा आहा एथलेटिकाचे. सो आतां हितूंतले तेंचे एसोसिएशनान आजून तेंचे सेलेक्शन कांय जावंक ना. आनी हो इवेंट आतां एथलेटिक्स इवेंट जातलो 31 ऑक्टोबराचेर सुटी हिंगा स्टार्ट जातलो एज पर द शेड्यूल ऑफ नॅशनल गेम्स. सो आतां आमी आतां पळोवपाचें आतां हे प्लेयर आसा, प्लेयर कोण आहा एथलेटिक्स. सो तेंकां प्रोपर फेसिलिटी वा कितें मेवल्या ती तेंकां सारकी मेळोंक ना, कित्याक तेंकां एटलिस्ट 1 मंथ बिफोर हो ट्रॅक कंप्लीट ट्रॅक रेडी जावपाक जाय आसलो तेंकां प्रॅक्टीस करपाक. सांगता ते भाशेन आनी आमी जाणा ते भाशेन गोंयांत फकत 2 एथलेटीक स्टेडियम आहा, एक म्हणटा तो म्हापसा पेडा आनी दुसरो हो बांबोलीम. सो हे इतलो एकूय कंप्लीट नासलो आनी हो आतां जस्ट कंप्लीट जाला जस्ट 1 वीक बिफोर. आजून पळयाचें ट्रॅकाचेर पेंटींग एक ट्रॅक मार्क करपाचें काम चालू आहा. सो हो मेन आहा पळय तो आजून कंप्लीट जावंक ना आनी ती फाटल्यान प्रॅक्टीस करता ती तो टॅम्पररी तेंकां इनकम्प्लीट आहा पळय तो प्रॅक्टीस करपाक दिला. आतां हिंगा सांगपाचें म्हणल्यार फूल अटेन्शन फॉर प्रॅक्टीस आनी हें करपाक घालता म्हणटा ते कोचीस आनी हे एथलिक्स कोण आहा पळय ते, पूण हेका घर वशें दिसता पळोवपाक हेका ऑथॉरिटीच्या हेतून सायडीन तेका लॅस सपोर्ट मेवला. कित्याक आमी विचारले त्या प्रमाणे ती उलोवपाकूय रे हे ना, हांवें विचारले ते कडेन पर्सनल बाबा तुमकां कितें हें जालां. सो आमकां मेवलां ते भाशेन आमी करता म्हणटा. सो जरी तर तेका फूल 100% सगळें मेवलेलें जाल्यार ती बरी उमेदीन हॅप्पी मुडान ती सांगतली आसली वी हॅड गॉट अ फूल सपोर्ट फ्रॉम द एसोसिएशन ऑर द गव्हर्मेंट. पूण तेंचे बॉडी लँग्वेजा प्रमाणे कोवता आनी ती सांगता ऑफ कॅमराचेर आमकां मेवलां आनी आमकां दिलां पळय ते भाशेन आमी वी आर ट्रायींग आवर बेस्ट. सो आतां इवन तर हेका एक मॅडल लेगून मेवली आमच्या गोंयच्या एथलिक्सांक. सो तेंचे व्हडलें म्हणपाचें ते प्लेयर्सांचे आनी कोचाचे हार्ड वर्कींग. नथींग एज पर मी म्हाका अशें दिसता नथींग फ्रॉम द गव्हर्मेंट दे गॉट बेनिफीट टू प्रॅक्टीस प्रोपर ऑन द ट्रॅक. आनी आतां पळोवया पेडे म्हापशेच्या स्टेडियमाची अवस्था. हे स्टेडियम गोंयच्या खेळगड्यांचो फुडार निश्चित करपाचे आसात. पेडेचो स्टेडियम फोडून दवरला. प्रॅक्टीसेक जाय मेन ट्रॅक, तो बरे स्थितीत आसा हय. पळयात आखो देखा हाल. आमी आसात पेडेम एथलेटीक स्टेडियमाचेर आनी तुमी म्हाज्या फाटल्यान हो ग्रावंडाचो कंडिशन पळोवंक शकता जो आजुनी नॅशनल गेम्सा खातीर रेडी जाल्लो ना. आजून पासून आतां आमचे गोंयचे एथलीट्स आहा आनी नॅशनल जे खंयचे स्टेटीचे येतले प्रॅक्टीस करपाक तेंकां एथलेटीक स्टेडियम खंयचो प्रोवायड करचो. आतां हो पेड्यांचो सिट्युएशन आमी तुमकां दाखयता. तसो आतां गोंयान 2 ट्रॅक्स आहा, एक बांबोलीम आनी एक पेडेम.
सो वो आसा तो पेड्यांचं सिट्युएशन अजून पासून त्यांच्या रबर ट्रॅकाक घालूंक ना आणि त्यांचे मार्किंगही जाऊंक ना ग्राउंडाचे. सो एथलेटिक्सान प्रॅक्टीस खंय एथलीट्स आहात पळय ते आमचे त्यांच्यानी प्रॅक्टीस खंय करपाचे हो स्टेडियम आहा पळय एथलेटिक्साचो अजून पासून रेडी ना. नॅशनल गेम्स फास्ट अप्रोचिंग आहा आमच्या गोयात. गोवा 365 खातीर विन्सन रोझारियो, डायलन रॉड्रिगीस आणि ओमकार देशप्रभू. आता घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. WRD मंत्री सुभाष चोरडकरान फोंड्या तालुक्यातल्या मुख्याध्यापकांची बसका घेतली. गोंयात विज्ञान आणि गणिताक चालना दिवपाचो बसके फाटलो हेत असलो. वट्ट 50 मुख्याध्यापक बसकेक हजर आशिल्ले. फुडल्या वर्षा गोंयांत इंडिया इंटरनॅशनल स्ट्रीम फेस्टिवल एक्स्पो 2024 हो कार्यक्रम जावपाचो आसा. ताच्या नियोजनाचेर चर्चा करपा खातीर ही बसका आफयल्ली. आमी एक फोंडा युनिवर्सिटी संबंदी हांची मिटींग घेतिल्ली आसा. तो विषय जशे पयली तो क्वालिटी एज्युकेशन संबंदी, क्वालिटी एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन ह्या संबंदी ही मिटींग आसा. आनीक ह्या मिटींगेंत एक आमी रिबिल्ड इंडिया ट्रस्ट म्हणून केल्ले आसा, रिबिल्ड इंडिया ट्रस्ट. आनी तातूंतल्यान आमी प्रमोट करता सायन्स अँड टॅक्नॉलॉजी. आनी ही सायन्स अँड टॅक्नॉलॉजी प्रमोट करपा संबंदी सादारणशे 8वी 9वी 10वीच्या भुरग्यांक कॉन्टॅक्ट जावपाक जाय आनी तांचे प्रोजेक्ट्स, तांचे इनोवेटीव आयडियाज बी सगळे प्रेजेंट जावपाक जाय. आनीक रिबिल्ड इंडिया ट्रस्टाच्या मार्फत जाचो चेअरमॅन जावन आसा अभय बांबयकर आनी आमी 3 सपोर्टींग इन्स्टिट्यूट्स आसात. गोवा सायन्स अँड टॅक्नॉलॉजी डिपार्टमेंट आसा, प्लस विद्यापती हे डांगी साहेबाचे हे आसा इन्स्टिट्यूट, आनी आमची शिवग्राम सोसायटी. अशे सगळे संस्थांच्या माध्यमांतल्यान आमी सायन्स अँड टॅक्नॉलॉजी प्रमोट करपा संबंदी एक्सपोजिशन करपाक थारायला आसा इन ऑक्टोबर 24. तो हे एक्सपोजिशन बरें जावचें अशें म्हणून, एक्सपोजिशन ऑफ प्रोजेक्ट्स अँड सायन्स बरें जावचें अशें म्हणून आउटरीच प्रोग्राम जे आसा पळय न्ही, ते सादारणशे 200 स्कुलांनी आउटरीच प्रोग्राम घेवपाचे थारायले आसा. तातूंतले सादारणशे 9 सुमार आउटरीच प्रोग्राम आमी फोंड्या तालुक्यांत घेतल्या. आनी मुखारले प्रोग्राम जे आसा पळय न्ही, ते आतां मुखार चालू उरतले. आनी जवळ जवळ 200 स्कुलां कवर करतले. आज जो कॉन्क्लेव जाला न्ही, हेडमास्टर्स कॉन्क्लेव, हो फोंडा तालुक्याचो फोंडा तालुकाचे हेडमास्टर सांगत जाल्ले. आमचे इंडियन इंटरनॅशनल स्टीम फेस्टिवल एंड एक्सपो 2024 जावपाचे आसा नेक्स्ट इयर. ताजी ही सुरवात आतां आमी जवळ जवळ 17 स्कूल कवर केल्ली आसा अँड आय एम द चेअरपर्सन फॉर दीस आउटरीच प्रोग्राम फॉर फोंडा तालुका. आमी स्कुलांनी वचून हो प्रोग्राम घडोवन हाडटात जेणे करून भुरग्यांक एक एक्सपोजर मेळटा. I'm happy that the headmasters to whom we had invited all turned up. Their interaction was so good. Everybody has shown a very good sign that they are going to support this good cause and we are going to move across the Goa. And the objective is to see that that scientific empowerment among the young generation is created, and then we promote science, we promote students towards the growth of our state. So I would like to thank as a convener of this conclave to all everyone, especially the Minister for WRD Sir Subhash Chirodkar. I would like to thank the Chairman of Vidyapati Sir Uday Dange for his valuable inputs and the Chairman of Rebuild India Trust Sir Abhay Bambekar. Goa 365 खातिर कृष्णा नायक, नितिक्षा गावकार आणि ओमकार देशप्रभू. गोवा विधानसभेत ST खातीर आरक्षण दवरप शक्य ना. गोयात ST पॉप्युलेशन कमी असा तसे सेन्सस डेटाय सांगता. रिपब्लिकन पार्टीचो महाराष्ट्रातलो राज्यसभा खासदार रामदास आठवलेन सांगले. गोयातल्या गोंधळी समाजाक ओबीसी दर्जो दिवपाची मागणी ताणें केल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचो राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या गोंय भेटेर असा. तेणे गोंय मुख्यमंत्र्याची भेट घेऊन काय मागण्यो मुखार दवरल्यो. शेतां ओपपाक SC ST गोंयात जमिनी मेळोवन दियात, जातीचेर आदारून गोंयात सेन्सस करात. पर्रीकरान आधी सांगिल्ले प्रमाण SC ST रिजर्वेशन 2% 5% वाडयात अश्यो कांय मागण्यो गोंय सरकारा कडेन ताणें केल्यात. आयकात. ST रिजर्वेशनाचो विषय आहे तो या ठिकाणी शेड्यूल्डची पॉप्युलेशन रिपोर्ट 2% आहे, ती 5% करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. या गोव्यामध्ये शेड्यूल्डची लोक बरेच मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यामुळं त्यांना शेड्यूलकाचं सर्टिफिकेट मिळालं तर 5% रिझर्वेशन द्यायला हरकत नाही. पण शेड्यूल ट्राईबला
आपला या ठिकाणी रिझर्वेशन शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आहे, परंतु पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, एखादी जागा रिझर्व करण्याच्या संबंधामधला तो विषय आहे, तो अडचणीचा यासाठी आहे की शेड्यूल ट्राईब्सचं पॉप्युलेशन हे नगण्य अशा पद्धतीचं आहे आणि शेड्यूल कास्टला सुद्धा गोव्यामध्ये एकच जागा रिझर्व आहे, त्यामुळं शेड्यूल ट्राईबसाठी या ठिकाणी विधानसभेची जागा रिझर्व ठेवणं अत्यंत शक्य आहे. जो बोंदळीचा समाज आहे, हा बोंदळी समाज हा आयडेंटिटीमध्ये येतो, अभिजयंतीमध्ये येतो आणि महाराष्ट्रातून आणि कर्नाटकमधून जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी ते लोक इथं आलेले आहे. मडगाव आणि बाकीच्या परिसरामध्ये ते लोक मोठ्या संख्येने राहतात, जवळजवळ 40-50 हजाराची संख्या त्यांची आहे. तर डीएनटी समाज जो आहे तो तसा ऑल इंडियाच्या लिस्टमध्ये ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये व्हीजीएनटीनं आम्ही स्पेशल रिझर्वेशन दिलेलं आहे, 2% व्हीजीएल आणि 2% एनटीला अशा पद्धतीचं स्पेशल रिझर्वेशन जे आहे हे महाराष्ट्रामध्ये त्यांना दिलेलं आहे. तर गोव्यामध्ये मात्र गोंधळी समाज आणि जे व्हीजीएनटीचे लोक आहे त्यांचा समावेश हा ओबीसीमध्ये नाही. तर त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या संबंधातली सूचना त्यांना केलेली आहे, पण त्या संबंधामध्ये काय करता येईल ते पाहूया. पण त्या दृष्टिकोनातून काय मदत करता येईल ते आपण पाहू असं त्यांना सांगितलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल कास्ट जो समाज आहे, तर शेड्यूल कास्ट समाजाची लोकसंख्या 2% तशी रेकॉर्डमध्ये दाखवण्यात आलेली आहे. पूर्वी गोवा स्टेट होण्याच्या अगोदर 15% रिझर्वेशन शेड्यूल कास्टसाठी होतं, परंतु गोवा स्टेट झाल्यानंतर गोव्याच्या जर सर्वेमध्ये जनगणनेमध्ये शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन 2% आहे, पण या ठिकाणी बाहेरून आलेले जे लोक आहेत महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि काही इतर राज्यातून आलेले लोक आहेत आपले साऊथ इंडियन आणि UP बिहारचे काही लोक आहे, तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टची संख्या पण मोठी आहे. तर शेड्यूल कास्टला 5% रिझर्वेशन देण्याचं आश्वासनही यापूर्वी ते देण्यात आलं होतं. तर ते 5% रिझर्वेशनचा कोटा राज्यामध्ये शेड्यूल कास्टसाठी ते द्यावा अशा पद्धतीची त्यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. आणि शेड्यूल कास्ट आणि ओबीसी असं एक आर्थिक महामंडळ आहे, तर शेड्यूल कास्टसाठी एक स्वतंत्र एक कॉर्पोरेशन असावं, कारण सर्व राज्यामध्ये शेड्यूल कास्टसाठी वेगळं कॉर्पोरेशन आहे, आर्थिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, तर तसं गोव्यामध्ये करावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांच्याकडे केलेली आहे आणि त्याचा विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिक्स आणि संगीता ओली. परतून घ्या एक व्यावसायिक विसव. विसा उपरांत पळोवया फुडल्यो खबरो. परवरीचे विधानसभे 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीच्या टॉर्च रिलीचे खेळा मंत्री गोविंद गावडे आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतच्या हस्तुकी उक्तावण झाले. टॉर्च रिले काणकोण वाठारातल्यान सुरू जाऊन 12 तालुक्यांनी वयतली. दर तालुक्यातले आंतरराष्ट्रीय खेळगडे आणि SDM ही मशाल स्विकारतले. 17 दिसा उपरांत तिसवाडी वाठारात कार्यावळ सोपतली. खेळगड्यांनी खेळा सर्तीत मोठ्या संख्येन वाटो घेऊचो असो मुख्यमंत्री आणि खेळा मंत्र्यान उलो मारला. काणकोणच्या पेड्यामध्ये धनसर पेडेच्या मुंजेकडे तसेच ती वाळपेच्या दाबोळीकडे या सगळ्या तालुक्यांनी
Torch rally, which will go from each and every talukas of the state of Goa. The SDM of these respective talukas is going to welcome, along with other dignitaries, the most professional or the national or the international caliber athletes is also will presence will be there in the respective field. Right now, from the 11th of October, the rally is going to be commenced from the Kanpur. It will go to the Pendem and back to the Tiswadi. Only intention is that total awareness has to be happen in rural area especially. And in the evening time also in the schools, majority of the schools which are there on the highways or the rural areas where the number is also high, we are also going to take this rally to the respective schools with the concern the management and the headmasters. They are going to click the photograph, they are going to put it on the Instagram, the social media platform. Only intention is that the young budding minds or the athletes should come out with the same motivation. They should come and watch the all the matches, and they had to create the interest among the different disciplines are there. Goa 365 खातिर विन्सन रोजारियो, नितिक्षा गावकार आणि ओमकार देशप्रभू. 13 तारखे मेरेन हवामान सुके उरपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगला. तापमानातूय व्हड बदल जावपाची शक्यताय ना. आयएमडीच्या हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण सप्तकाच्या शेवटाक थोडो पावस पडूं येता. पावसाच्या हंगामाच्या शेवटाक हवामान सुके आणि चढ करून मळब निवळ उरपाची शक्यताय आसा. सप्तकाच्या शेवटाक आयएमडीन कांय सुवातांनी पावस पडटलो असो अदमास काढला, म्हणून निवळ हवामान थोड्याच काळा खातीर आसूं येता. तापमानात व्हडलोसो बदल जावपाची शक्यताय ना. चढावत आणि उणे तापमान 25 डिग्री सेल्सियस असतले. मजगती सकाळी पहिलीच येरादारी करपी लोकांक धुक्याक लागून आडमेळी येवपाची शक्यताय आसा. 13 तारखे मेरेन सुके हवामान, सप्तकाच्या शेवटाक पावसाची शक्यताय. तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. दिसाचे सुरवेक कांय कडेन धुके पडपाची शक्यताय. बुधवारचे चढावत आणि उणे तापमान 33 ते 25 डिग्री सेल्सियस. बोटनियांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि गोवा 365च्या आजच्या कोकणी खबरां हा सप्ताह ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. मेळ्या परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.